आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टोप इरिगेशन जवळ विद्युत तारा कोसळल्या, ओढ्यात विद्युत प्रवाह उतरल्याने रेडीचा मृत्यू. टोप संभापूर तासगाव इरिगेशन जवळील विद्युत तारा अचानक तुटून खाली पडल्या, त्यामुळे परिसरातील एका ओढ्यात विद्युत प्रवाह उतरून तिथे पाणी पित असलेल्या एका रेडीचा मृत्यू झाला, तर रेडीचा मालक थोडक्यात बचावला. इरिगेशन जवळ अचानक मोठा स्फोट होऊन विद्युत तारा लाईनवर तसेच खाली कोसळल्या. आवाजाने परिसरातील नागरिक बाहेर धावले. या तुटलेल्या तारा विद्युत लाईनवर तसेच जवळ असणाऱ्या ओढ्यातही पडल्या, त्यामुळे त्यातील करंट पाण्यात उतरून तिथे पाणी पित असलेली रेडी या करंटमुळे 15 ते 20 फूट पाण्यातून तडफडत ओरडत पुढे गेली आणि त्यातच रेडीचा मृत्यू झाला. ही रेडी नुरा जातीची असून 3 वर्षाची होती. तिच्या सोबत असणारा मालक संदीप कांबळे हा थोडक्यात बचावला. त्यातूनही त्याने प्रसंगावधान राखत दुसऱ्या बाजूस ही पाणी पित असलेल्या एका गायीला पाण्यातून बाहेर काढलं. या ओढ्यात दररोज शेकडो जनावरे पाणी पिण्यासाठी येतात, तसेच मालक ही कपडे धुण्यास महिलाही कपडे धुण्यासाठी येत असतात. आज सुदैवाने कोणी नव्हते, नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. गावचे पोलीस पाटील महादेव सुतार, तलाटी कार्यालयाचे सचिन कांबळे, ग्रामपंचायत सदस्य गब्बर पाटील आणि कर्मचारी बाबासाहेब पाटील यांनी त्या ठिकाणचा पंचनामा केला. रेडीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी डॉक्टर आशिष पाटील यांच्याकडे देण्यात आला. डॉक्टर आशिष पाटील यांनी तपासणी करून विद्युत शॉक लागून रेडीचा मृत्यू झाल्याचा रिपोर्ट दिला आहे. या घटनेने नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. महानकर न्यूज साठी टोपहून कुबेर हंकारे.